नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डाळ भाजी किंवा डाळ आणि पालकची भाजी. सगळ्यांना आवडेल असे, आणि तुम्ही जर अशा प्रकारे एकदा बनवली तर परत परत बनवताल आणि सगळ्यांनाच आवडेल. लहान मुलं असतील किंवा बरेचसे आपले मोठेसुद्धा घरातले व्यक्ती पालकची भाजी खात नाहीत, तर अशा प्रकारे जर बनवली तर नक्की खातील. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. तर ही मी पालक दोन पेंडी स्वच्छ करून मिठाच्या पाण्याने धुवून अशी कट करून बारीक घेतलेली आहे. अशा प्रकारे एकदम बारीक कट करायची आहे. एक मोठी डाळ घेतलेली आहे, म्हणजे मी तरी चार माणसांसाठी, म्हणजे आम्ही चौघजणं आहोत तर तेवढी चार माणसांसाठी घेतलेली आहेत. एक मोठी दोन पेंडीसाठी एक मोठी डाळ तुरीची. अर्धे वाटे शेंगदाणे घेतलेत, हे भाजलेले वगैरे नाहीत. चार मिरची आणि एक टमाटर, आणि टमाटरचे बी काढून घेतलेले आहेत. शक्यतो पालकमध्ये बरेचसे लोक टमाटर टाकत नाही, पण त्याचं बी काढलं तर टाकलं तरी चालतं. आता आपण हे एकदम बारीक असं चॉप करून घेऊयात. जितकं बारीक कराल तेवढं पटकन असं ग्रेव्हीसारखं, म्हणजे हे होतं फोडणीमध्ये टाकल्यानंतर, त्यामुळे बारीक कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी कट करून घेतले. आता ही डाळ स्वच्छ करून घेऊयात. तर ही घरचीच डाळ असल्यामुळे जास्त काही पॉलिश वगैरे नाही त्याला. अशा प्रकारे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि अगदी झटपट होते ही भाजी, जास्त वेळ लागत नाही. तर याच्यामध्ये मी साधारण 3 पळी तेल टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकून घेऊयात. आणि मोहरी छान तळतळू द्यायची आहे. मोहरी जी आहे ती फोडणीमध्ये कधीही कच्ची राहिली नाही पाहिजे, नाहीतर ती चव भाजीची बिघडते किंवा असं टसटस लागते मोहरी. आता ही जी तुरीची डाळ आहे धुवून घेतलेली, ती आपण ह्या फोडणीमध्ये टाकून घेऊयात. आणि डाळ अशी तेलामध्ये परतली तर डाळीची चवही म्हणजे छान लागते, आणि भाजीमध्ये डाळ असं पूर्ण असं बारीक वरणासारखी होत नाही, असे फ्राय केल्यामुळे, म्हणजे डाळ परतल्यामुळे. त्याच्यामुळे अशा प्रकारे तेलात टाकून घ्यायचे आहे. 1/2 चमचा हळदी पावडर टाकून घेऊयात. अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1/2 चमचा. आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि लसणचं कच्चं पण जे आहे ते राहिलं नाही पाहिजे. टमाटर आणि हिरवी मिरची आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे 1/2 वाटी शेंगदाणे थोडेसे पाण्यातून काढलेत मी, ते पण टाकून घेऊयात. आणि शेंगदाणे मी उकडले नाही किंवा भाजलेले नाही, हे कच्चे शेंगदाणे आहेत. आणि जेव्हा भाजीमध्ये टाकतो ते खाता वेळेस जे शेंगदाणे शिजलेले असतात ते खूप छान म्हणजे लागतात. आता हे आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. साधारण 1-2 मिनिट ही छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. धनेजिरे पावडर 1 चमचा किंवा 1/2 चमचा टाकला तरी चालेल. आणि 1 चमचा आपलं जी रोजचं तिखट असतं लाल तिखट, ते टाकलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार तुम्हाला तिखट किती लागतं कमी जास्त प्रमाणात, तशानुसार बेडगी मिरची किंवा दुसरं कुठलं टाकत असाल तरी चालेल. हे आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे पालक आपण कट करून घेतलेला होता ते टाकून घेऊयात. आणि हे जी पालक आहे ती जोपर्यंत असं बारीक होत नाही किंवा तेलामध्ये परतून छान होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. जोपर्यंत पाणी सुटत नाही त्याला तोपर्यंत. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत तर ते तुमच्याकडे पहिल्यांदा येतील. तर हे अशा प्रकारे भाजी जी आहे
ती छान परतून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मगाशी टाकली तेव्हा कशी होती आणि आता थोडंसं असं बारीक झाल्यासारखी झाले. तर अशा प्रकारे 1-2 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि अशीच भाजी लग्नाच्या पंक्तीत वगैरे सुद्धा तुम्हाला मिळते किंवा म्हणजे कधी तुम्ही खाल्लीही असेल. अगदी झटपट होते आणि जास्त असं म्हणजे काही भाजायचं किंवा ग्रेव्ही वगैरे करायची गरज पडत नाही ह्या भाजीला. आणि वेळात वेळ जरी नसेल तुम्हाला तर अगदी पटकन होणारी भाजी ही. थोडीशी 2-4 खडे साखरेचे घालूया त्याच्यामध्ये. तर ही अशा प्रकारे मी हलवून घेतलेली आहे भाजी. आणि तुम्ही बघू शकता याला थोडं थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. आणि जेव्हा हे पाणी सुटतं त्याच्यानंतरच आपल्याला दुसरं पाणी ॲड करायचं आहे. पाणी कधीही अशा भाजीला थोडीशी हळदी पावडर मी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ आणि परत हलवून घ्यायचं आहे. आणि कधीही पाणी टाकताना हे ह्याचं पाणी सुटलेलं आणि चेक करून नंतर म्हणजे गरम पाणीच टाकायचं आहे. थंड पाणी या भाजीला टाकायचं नाही. किंवा कुठल्याही भाजीला टाकताना अगोदर गरम पाणी करून बाजूला करून घ्यायचं नंतर टाकायचं आहे. आता ही भाजीला तुम्हाला किती जास्त प्रमाणात पाहिजे का कमी प्रमाणात पाहिजे भाजी. आणि थोडेसे असं घट्टसरच भाजी छान लागते. तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तर आत्ता आपण ह्याच्यामध्ये साधारण 1/2 किमी बेसन 1 चमचा टाकलेला आहे कात्र थोडासा भाजीला दाटसरपणा यावा म्हणून. आणि आता आपण याच्यामध्ये साधारण पहिल्यांदा 1/2 वाटी पाणी टाकायचं आहे. आणि किती पाणी म्हणजे आणखीन लागेल साधारण 1 वाटी पाणी याला टाकावं लागते म्हणजे एवढ्या भाजीला. प्रत्येक वेळी मी तसंच करते भाजी करताना 1 वाटीच पाणी टाकते म्हणजे खूप पातळ असं होत नाही आणि खूप घट्टही भाजी होत नाही अशा प्रकारे. तर आता आपण याच्यामध्ये आणि मोजूनच पाणी टाकायचं आहे. तर ही वाटी आहे आपली रोजची जेवणाच्या म्हणजे जेवायला घेतो ती वाटी वरण वगैरे घ्यायची. तर अशा प्रकारे 1/2 वाटी अगोदर टाकूयात. कात्र आपली डाळ पण त्याच्यामध्ये शिजायची आहे, शेंगदाणे पण शिजायचे आणि भाजी पण शिजायची आहे. त्याच्यामुळे पाणी म्हणजे व्यवस्थित शिजायला पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं पाणी व्यवस्थित टाकायचं आहे. तर आणखीन थोडंसं आपल्याला 1/2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये भाजीत. आणि हे गरम पाणी आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणखीन एकदा चेक करायचं आहे मीठ वगैरे बरोबर आहे का ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला पहिली एक शिट्टी छान करून घ्यायची. दुसरी शिट्टी जेव्हा होईल तेव्हा ती म्हणजे लगेचच झाकण खोलायचं नाही, पूर्ण 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकर थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला हे म्हणजे भाजी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी भाजी तयार होते, एकदम छान शिजलेसुद्धा. आणि ह्या भाजीमध्ये डाळ भाजी असल्यामुळे डाळ जी आहे ती पूर्ण गाळ नाही झाली पाहिजे, अशी अख्खी अख्खी डाळ राहिली पाहिजे. तर आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता एकदम खमंग अशी आणि एकदम चवीला छान झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.